नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वागतम तपोधनायाः हा पाठ बघणार आहोत. संस्कृत साहित्यामध्ये काव्य, नाटक, गद्य या सर्व साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. संस्कृत नाट्य क्षेत्रामध्ये भवभूतींचे स्थान हा अनन्यसाधारण आहे. काही कवी तर कालिदासांच्या खालोखाल भवभूतींना मानतात, तर काही विद्वान हे कालिदासांपेक्षाही श्रेष्ठ कवी या भवभूतींना मानतात. म्हटलंच आहे, कवी कालिदासाद्य भवभूतीर महाकवी ही. या कालिदासा भवभूतींनी 3 नाटकं लिहिलेली आहेत. पहिलं महावीर चरितम, दुसरं मालती माधवम आणि तिसरं उत्तर रामचरितम. उत्तर रामचरिताचे 7 अंक आहे. त्यापैकी दुसऱ्या अंकातून हा पाठ घेण्यात आलेला आहे. रामाच्या अभिषेकानंतर राम आणि सीतेच्या जीवनाचे दर्शन या पाठात या नाटकातून होतोय. या पाठात वनदेवी आणि अत्रेयी या दोघींचा संवादातून वाल्मिकींना रामायणाची रचना कशी स्फुरण पावली आणि त्यांना कशी प्रेरणा मिळाली हे आपल्याला दिसून येते. चला तर मग आता आपण बघूया स्वागतम तपोधनाया.